ताजा आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी झूम ऑन न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल 25 किलो जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी जप्त केल्या. तर त्याचबरोबर जवळपास 200 नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहेत. सदर प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. तर सदरच्या जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटरचा वापर कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता याचं कोडं मात्र अद्यापही उलगडलेलं नाही आहे. ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शीताफीनं एका आरोपीला अटक केली आहे. तर एक आरोपी मात्र फरार झाला आहे. तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये एक युवक संशयितरित्या जात असताना त्याच्याजवळ कदाचित दारू असावी असा संशय पोलिसांना आला होता. पण त्याचा पाठलाग केला असता सदर आरोपीनं त्याच्याजवळील जिलेटिन आणि डेटोनेटरनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला. पळालेल्या युवकाच्या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर युवक हा सुमित अनिल सोनवणे राहणार सातरगाव तिवसा येथील असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं 25 किलो स्फोटके डेटोनेटर हे अंकुश लांडगे करंजगाव लोणी याला विकल्याची कबुलीही दिली. पोलिसांनी अंकुश लांडगेकडे मोर्चा ओढवल्यास बरोबर आणि त्याची चाहूल आरोपीला लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी सदर ठिकाणावरून 200 नग जिलेटिन आणि 200 नग डेटोनेटर हस्तगत केले आहेत. मात्र जिलेटिन आणि डेटोनेटर स्फोटकं नेमकं कशासाठी आणि कोणाच्या आदेशानं आणण्यात आली याचा तपास आता तिवसा पोलीस करीत आहेत. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. रात्री 8 ते 9 दरम्यान पंचवटी चौक येथे आमचे पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.